साऱ्या जिल्ह्यातून ग्रामपंचायतच्या हजारो निवडणुका आहे आणि गावागावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांची एकच इच्छा आहे की सरपंच पदाचं आरक्षण त्वरित काढलं पाहिजे. ग्रामविकास विभागाने कोल्हापूर जिल्ह्याचं आरक्षण काढलं पण महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याचं आरक्षण अजून काढलं नाही. अशा पद्धतीने हुकुमशाही वृत्तीने सरकारने वागू नये. सरपंच पदाचं आरक्षण ताबडतोब काढण्याचा आदेश हा सरकारने देण्याची आवश्यकता आहे. सरकारने अशा पद्धतीची हुकुमशाही तानाशाही ही वृत्ती दूर करावी व ग्रामपंचायतचं सरपंचाचं आरक्षण काढावं. खरं तर थेट जनतेतून निवडणूक होती ती सुद्धा रद्द केली तर कमीत कमी आरक्षण तर दिलं पाहिजे.